तालुक्यातील भाजपचे सातेवाडी जिल्हा परिषद सदस्य तथा आदिवासी नेते किरण लहामटे यांनी विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या घरातच बोगस आदिवासींच्या घुसखोरीचा पहिला पुरावा म्हणून त्यांच्या दुसऱ्या पत्नी कमल मधुकर देशमुख पिचड यांच्या नावावर असणारा सातबाराच पत्रकार परिषदेत सादर केला. हा सातबारा भिवंडीतील आन्हे या गावातील 2 एकर क्षेत्राचा असून त्यात स्पष्टपणे कमल मधुकर देशमुख पिचड असा उल्लेख आढळून येतो आणि आदिवासी नोंद आढळून येते. किरण लहामटे यांनी पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिलंय. यावेळी किरण लहामटे यांनी म्हटलंय की जर माजी आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांना जर हे आरोप मान्य नसतील तर कोर्टात जावं. मी त्या ठिकाणी पुरावे सादर करेल. आपण सल्ल्यातील कुस्ती खेळणार नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. आणि सांगितलं की यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे पुरावे नाही आहेत आणि मी कोर्टामध्ये जाणार आहे यांची विरोधात. खरं तर 8 दिवस वाट पाहण्याचं कारण ते होतं की मंत्री महोदयांनी कोर्टात जायला पाहिजे. माझी स्वतःची इच्छा आहे. मी कोर्टापुढे जे काही पुरावे द्यायचे ते दिले असते पण तरी सुद्धा पिचडांच्याच पिल्लावळींनी अफवा उठवायला सुरुवात केली की आम्ही डॉक्टरांना मॅनेज करणार. सल्ल्यातली कुस्ती खेळणारा किरण लहामटे नाहीये हे पहिले जण पिचड समर्थकांनी जाणून घ्यावं. राहिली दुसरी बाब, ज्यांना कुणाला वाटतंय की यांच्याकडे पुरावेच नाही तर आज मी पहिला पुरावा देणार आहे की ज्या पुराव्यामध्ये कमल मधुकर पिचड ह्या आदिवासी दाखवल्या. नवीन शर्तीनुसार त्या जमिनीची खरेदी झाली आहे. जवळजवळ हा 2 एकराचा उतारा आहे. असे बरेच पुरावे माझ्याकडे आहेत. आज मी ज्या फाईलच घेऊन इथं आलोय पण वेळी मी त्या फाईल आपल्यासमोर मांडणार आहे. ही मालिका चालवणार आहे. माजी आदिवासी विकास मंत्री पिचड यांनी लहामटे यांना पुरावे सादर करा अन्यथा कोर्टात बदनामीविषयी दाद मागू असा सज्जड इशारा दिला होता. त्यास आव्हान म्हणून लहामटे यांनी पुरावे सादर केल्याचं बोललं जात आहे. मात्र चुकीच्या अफवा पसरवून आपणास बदनाम केलं जात असल्याचा आरोपही लहामटे यांनी केलाय. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी 1996 बिगर आदिवासी महिलेशी विवाह केला आणि भिवंडी येथून त्या महिलेस 2004 बोगस जातीचा दाखला मिळवून दिला आणि त्या आधारे गोरगरीब आदिवासी बांधवांच्या जमिनी खरेदी केल्या. मात्र 2009 अगोदरच्या निवडणुकांच्या प्रतिज्ञापत्रात तसा उल्लेख केला नाही. तसेच आपल्या जीवाला धोका निर्माण झाल्यास आणि तशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यास माजी मंत्री पिचड जबाबदार असतील आणि पिचडांनी जेलमध्ये टाकल्यास आपण जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत जामीनही घेणार नसल्याचं लहामटेंनी सांगितलंय. साहेब फार चिडलेले आहेत तर त्याला मी विनम्रपणे सांगतो किरण लहामटे स्वतःच्या जीवाला कधी घाबरला नाही आणि घाबरणार नाही. जर केली तुमच्या साहेबांना केस आणि असला तिच्या दम आणि झालंच मला जेल तर जोपर्यंत मधुकर पिचडांची चौकशी होत नाही पूर्ण तोपर्यंत जामीन सुद्धा घेणार नाही. आणि माझे कार्यकर्ते ही पुराव्याची मालिका पुढे चालवतील आणि मग तालुक्यामध्ये जो काही परिस्थिती निर्माण होईल त्याला सर्वस्वी मधुकर पिचड जबाबदार असेल. यामुळे लहामटे आणि पिचड घराण्यातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी येत्या काळात अकोलेकरांची चांगली करमणूक करणार आहेत. विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असतानाच आरोपांच्या फैरी झडत असताना विधानसभा निवडणुकीवर याचा परिणाम होणार का या प्रश्नाचं उत्तर येत्या काळातच स्पष्ट होणार आहे. न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब साळवे, एस 9 मीडिया, अकोले.